आज आपण ओल्या खारकांपासून खूप टेस्टी लोणचं बनवणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. इथे मी 25 खारका स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत. एका कुकरच्या डब्यामध्ये काढलेले आहे. कुकरमध्ये पाणी न टाकता आपल्याला हे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. याच्या इथे एक चमचा दिसत आहे, हा 1 टेबलस्पून आहे आणि हा दुसरा चमचा अर्धा टेबलस्पून आहे. या दोन्ही चमच्यांच्या सहाय्याने आपल्याला सर्व मसाला मोजून घ्यायचा आहे. एक कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून धने टाकलेले आहेत. धने छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता बडीशेप टाकलेली आहे 1 टेबलस्पून. बडीशेप भाजून झाल्यावर पण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. आता या ठिकाणी आपण अर्धा टेबलस्पून जिरे टाकलेले आहेत, ते पण भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे मिश्रण आपण छान थंड करून घेऊ आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता यामध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून मीठ आणि अर्धा टेबलस्पून लाल तिखट टाकायचं आहे आणि हे मिश्रण छान वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटलेले सर्व मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बारीक केलेला 2 टेबलस्पून गूळ घालायचा आहे आणि 3 टेबलस्पून आपण इथे लिंबाचा रस घालणार आहोत. गूळ तुम्हाला जास्त पाहिजे असल्यास तुम्ही जास्त घालू शकता. आणि हे खूप छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण वाफवायला ठेवलेल्या खारका छान थंड झालेले आहेत, याच्या फोडी करू आपण. आता एका प्लेटमध्ये खारका घेऊन याप्रमाणे याच्या फोडी करायच्या. याच्या आधी आपल्याला बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि अशा उभ्या याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. याप्रमाणे सर्व खारकांच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. याच्यावरचं देठ पण आपल्याला काढून टाकायचं आहे. फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याप्रमाणे आपण याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. हे पहा इथे. आता हे या सर्व फोडी आपण आपल्या मसाल्यामध्ये टाकून मस्त मिक्स करून घेऊ. आपलं मस्त टेस्टी लोणचं तयार आहे. आता हे आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढलेलं आहे. पहा इथे हे लोणचं खूप टेस्टी लागतं आणि 1-2 दिवस मुरल्यानंतर अजून छान लागतं. हे लोणचं 8 दिवसपर्यंत फ्रीजमध्ये खूप छान राहतं. पहा इथे. फ्रेंड्स, रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद.